यवतमाळ आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन यवतमाळच्या जिल्हा परिषदेवर धडक दिली. जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच खासगी अनुदानित शाळांमधील प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार शिजवून दिला जातो. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी केवळ 1500 रुपये महिना अशा तुटपुंज्या पगारावर स्वयंपाकी महिलांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यातील 1000 रुपये राज्य शासन तर 500 रुपये केंद्र शासनाकडून दिले जाते. मात्र दरवेळी कोणत्या तरी एका सरकारकडून रक्कम देण्यात विलंब झाल्याचे कारण सांगत 5 ते 6 महिने हे मानधन दिले जात नाही. सध्या जुलै महिन्यापासूनचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे या स्वयंपाकी महिलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. प्राथमिक शिक्षण संचालकाच्या निर्देशानुसार या महिलांना शाळेत येऊन केवळ स्वयंपाक करणे व विद्यार्थ्यांना वाटणे एवढी दोनच कामे करणे बंधनकारक आहे. परंतु शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून या महिलांना अनेक कामांसाठी राबून घेतले जाते. तर चक्क शाळा उघडणे, परिसरात झाडझूड करणे, पाणी भरणे अशीही कामे सांगितली जातात. त्यासाठी जादा मोबदला मिळणे तर दूरच, उलट हक्काचे 1500 रुपये देखील वेळेत मिळत नाही. हे हक्काचे मानधन मिळून घेण्यासाठी या गोरगरीब महिलांना दरवेळी यवतमाळात येऊन मोर्चा काढावा लागतोय. 2022 मध्ये केवळ 10 महिन्यात 3 वेळा मोर्चा काढण्याची वेळ या महिलांवर आलेली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 पासून थकलेले मानधन मिळण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेवर, तर त्यानंतरचे मानधन मिळण्यासाठी 23 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा लागला. आता जुलैपासूनचे थकित मानधन मिळण्यासाठी पुन्हा 31 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने हा मोर्चा काढला गेला.